नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी स्कूल या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला मराठी व्याकरण सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. याआधी आपण नाम व सर्वनाम हे दोन मुद्दे अभ्यासले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या चॅनलच्या मराठी व्याकरण या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आपण आज मराठी व्याकरणमधला पुढील टॉपिक विशेषण बघूया. पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले एम पी एस सी स्कूल हे चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीवर क्लिक करा, म्हणजे मी बनवलेले सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तर चला सुरू करूया आजचा विषय. विशेषण, ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, हुशार मुलगा, हिरवे रान, सुंदर फूल. यामध्ये विशेष्य मुलगा, रान, फूल हे विशेष्य आहे. नंतर, नामाबद्दल जो शब्द विशेष किंवा अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करतो अशा विकारी शब्दांना विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, हुशार मुलगा, हिरवे रान, सुंदर फूल. यामध्ये विशेषण हे हुशार आहे, म्हणजे मुलाबद्दल विशेष माहिती दिली आहे हुशार मुलगा, रानाबद्दल माहिती हिरवे, सुंदर फूल, फुलाबद्दल अधिक माहिती सुंदर. विशेषणाचे पुढील प्रमाणे सात प्रकार पडतात: गुणविशेषण, संख्याविशेषण, सार्वनामिक विशेषण, विधिविशेषण, नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण व अव्ययसाधित विशेषण. विशेषणातील पहिला प्रकार बघूया, गुणविशेषण. गुणविशेषण म्हणजे जो शब्द नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेषता दाखवतो त्यास गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, उंच डोंगर, सुंदर तरुण, गोड द्राक्षे. तर उंच डोंगर यामध्ये डोंगराचा गुण दाखवलेला आहे उंच, तरुणाचा गुण सुंदर, गोड द्राक्षेमध्ये द्राक्षाचा गुण गोड. विशेषणातील दुसरा प्रकार आहे संख्याविशेषण. संख्याविशेषण म्हणजे ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्याविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, दोन कुत्रे, पाचवा वर्ग, काही लोक, सातपट रुपये. यामध्ये दोन, पाचवा, काही, सातपट हे संख्याविशेषण आहे. आता या संख्याविशेषणाचे आणखी पाच उपप्रकार पडतात. पहिला म्हणजे गणनावाचक संख्याविशेषण, दुसरा क्रमवाचक संख्याविशेषण, तिसरा आवृत्तीवाचक संख्याविशेषण, चौथा पृथकत्ववाचक संख्याविशेषण व पाचवा अनिश्चित संख्याविशेषण. संख्याविशेषणातील पहिला उपप्रकार म्हणजे गणनावाचक संख्याविशेषण. म्हणजे ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणती करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी केला जातो त्यास गणनावाचक संख्याविशेषण असे म्हणतात. गणनावाचक संख्याविशेषणाचे आणखी तीन उपप्रकार पडतात: पूर्णांक विशेषण, अपूर्णांक विशेषण व साकल्य विशेषण. गणनावाचक संख्याविशेषणामधला पहिला प्रकार म्हणजे पूर्णांक विशेषण. पूर्णांक विशेषण म्हणजे पूर्ण अंकात ज्याची गणना होते त्यास पूर्णांकवाचक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, 18 भाषा, 100 रुपये, 54 मुले. यामधील 18, 100, 54 हे पूर्णांकवाचक विशेषण आहे. गणनावाचक संख्याविशेषणमधला दुसरा प्रकार म्हणजे अपूर्णांकवाचक विशेषण. अपूर्णांकवाचक विशेषण म्हणजे अपूर्णांकात ज्याची गणना होते त्यास अपूर्णांकवाचक संख्याविशेष असे म्हणतात. उदाहरणार्थ, 0.5 लिटर पेट्रोल, 0.25 किलो पेढा, 2/5 मुली. यामधलं 0.5, 0.5, 2/5 हे अपूर्णांकवाचक विशेषण होय. गणनावाचक संख्याविशेषणमधला तिसरा प्रकार म्हणजे साकल्यवाचक विशेषण.
साकल्यवाचक विशेषण म्हणजे असलेल्या तिथल्या वस्तूपैकी सर्व वस्तूंना साकल्यवाचक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही पाचही, तुम्ही दोघेही, तुम्ही उभयता. यामधील पाचही, दोघेही, उभयता हे साकल्यवाचक विशेषण होय. आता संख्या विशेषणाचा दुसरा प्रकार बघूया, क्रमवाचक संख्या विशेषण. क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे ज्यावेळी विशेषणे वस्तूचा क्रम दाखवितात त्यांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, पाचवा बंगला, 60वे वर्ष, 3रा वर्ग. यामधील पाचवा, 60वे, 3रा हे क्रमवाचक संख्या विशेषणे होय. संख्यावाचक विशेषणाचा तिसरा प्रकार आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे ज्यावेळी विशेषण हे संख्येची किती वेळा बोध किंवा आवृत्ती झाली हे दाखवितात त्यांना आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, द्विगुणित आनंद, चौपदरी घडी, तिपेडी पोळी, 10 पट रक्कम. यामधील द्विगुणित, चौपदरी, तिपेडी, 10 पट हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण होय. संख्यावाचक विशेषणाचा चौथा प्रकार पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पृथकत्ववाचक संख्या विशेषण म्हणजे ज्यावेळी विशेषण वेगवेगळा पृथक असा बोध करून देतात त्याला पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, एक एक मुलगा, 10-10 गट, 4-4 कळप. यामधील 1-1, 10-10, 4-4 हे पृथकत्ववाचक संख्या विशेषण होय. संख्यावाचक विशेषणाचा पाचवा प्रकार अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे ज्यावेळी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, सर्व मुली, खूप साहित्य, काही लोक, इत्यादी देश. यामधील सर्व, खूप, काही, इत्यादी हे अनिश्चित संख्या विशेषण होय. विशेषणाचा तिसरा मुख्य प्रकार सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामापासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विशेषणास सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, कोणते गाव, आमची माणसं, कसला भाव, तिच्या बांगड्या. यामधील कोणते, आमची, कसला, तिच्या ही सार्वनामिक विशेषण होय. विशेषणाचा चौथा मुख्य प्रकार विधी विशेषण. विधी विशेषण म्हणजे नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, आजची पिढी बंडखोर आहे, तो विद्यार्थी हुशार आहे. यामधील बंडखोर व हुशार ही विधी विशेषणे होय. विशेषणाचा पाचवा मुख्य प्रकार नामसाधित विशेषण. नामसाधित विशेषण म्हणजे नामापासून तयार होणाऱ्या विशेषणास नामसाधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, सातारी पेढे, नागपुरी संत्री, समाधानी मनुष्य, पैठणी शालू. यामधील सातारी, नागपुरी, समाधानी व पैठणी हे नामसाधित विशेषण होय. विशेषणाचा सहावा मुख्य प्रकार धातुसाधित विशेषण. धातुसाधित विशेषण म्हणजे धातूंना निरनिराळी प्रत्यय लागून बनलेले जे शब्द विशेषणाचे कार्य करतात त्यांना धातुसाधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, पीक, पिकलेला आंबा, रांग, रांगणारा मुलगा, हस, हसरी मुलगी. पीक या धातूपासून पिकलेला, रांग या धातूपासून रांगणारा, हस या धातूपासून हसरी हे धातुसाधित विशेषण होय. विशेषणाचा सातवा आणि शेवटचा प्रकार अव्ययसाधित विशेषण. अव्ययसाधित विशेषण म्हणजे मूळ अवयवांना सा, ला, ई, ल हे प्रत्यय लागून बनलेल्या विशेषणाला अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, वरचा भाग, खालचा भाग, मागील चाक, पुढील रस्ता.
यामधील वरचा, खालचा, मागील, पुढील हे अव्ययसाधित विशेषण होय. याबरोबर आजचा आपला विशेषण हा विषय पूर्ण झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि आपले MPSC स्कूल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय मित्रांनो, मराठी व्याकरण सिरीजच्या पुढील भागात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.